आगामी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडी रणनीती निश्चित करत असून त्याच संदर्भात महाविकास आघाडीची एक बैठक आज पार पडेल. त्याआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक काल झाली आहे. विधानभवनातल्या ठाकरे गटाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे फडणवीस सरकारला कसं घेरायचं, कसं अडचणीत आणायचं यावर चर्चा झाल्याची माहिती आमदार सचिन अहिर यांच्या वतीनं देण्यात आली. पूर्व अधिवेशनाच्या अगोदर काय विषय घेतले पाहिजे, काय त्याची चर्चा व्हायला पाहिजे या अनुशासनाने आजची ही बैठक पार पडली गेलेली आहे. विरोधी पक्ष या नात्याने आणि विशेषतः गटनेते अनिल परबजी असतील, दानजीजी असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी विधान परिषदेची बैठक झाली आणि उद्या नजीकच्या काळामध्ये विधानसभेची देखील बैठक होणार आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पूर्व परिस्थितीसाठी एक मोठा दौरा विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून असेल, आदित्यजींच्या माध्यमातून झाला होता. एवढंच नाही तर जे मोठ्या प्रमाणावरती उद्योग या राज्याचे बाहेर गेले, असंख्य असे प्रश्न आहेत आणि ओळा दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे किंवा काय नेमकी आपली रणनीती राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून आजची ही बैठक पार पडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.